ट्रेनमध्ये व्यक्तिगत फोन नंबर लिहून आक्षेप आहे असा मजकूरही लिहिण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसोबत असा हा किळसवाणा प्रकार घडलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपापल्या वेगवेगळ्या नंबरवरून अश्लील फोन येत असल्याचा आरोप केलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिटकवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी ट्विटरवर केलेला आहे. अत्यंत किळसवाणा आणि राजकारणी कुठल्या थराला पोहोचू शकतात याचं घाणेरड असं उदाहरण आहे. गेल्या 3 दिवसांपासून ओंगळवाण्या माणसांकडून मला नको त्यावेळी फोन येत आहेत. त्या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला, ही ट्रेन आता चाळीसगावला आहे, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. ट्विटमध्ये जोडण्यात आलेल्या फोटोमध्ये एक पत्रक दिसत आहे. अंजलीचे खट्टी मिठी बाते करो फ्री 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 असं लिहून त्यापुढे अंजली दमानिया यांचा मोबाईल नंबर लिहिण्यात आलेला आहे. गडकरी काल राज ठाकरेंना जेव्हा भेटले तेव्हा म्हणजे बघून मला असं कुठेतरी दुःख होतं, खेद होतो की म्हणजे लोकांना आता राजकारणात फक्त आणि फक्त सत्ता हवी, म्हणजे यासाठी ते काहीही कितीही कुठच्याही स्तराला जाऊन कोणाबरोबरही युती करू शकतील याचं एक उदाहरण काल दिसत आहे आपल्याला. कारण आता आपल्याला कल्पना असेलच एकीकडे शरद पवार मोदीला भेटतात, मग प्रफुल्ल पटेल बीजेपीचं गुणगान करतात, एकीकडे गडकरी शरद पवारांना भेटतात असं आपण अनेक वेळा ऐकलंय, राज ठाकरेंनाही ते भेटतात. यांची गणितं काय असतात ना याचा त्यांचा त्यांना आणि परमेश्वराला माहिती. कारण आज जर आपण बघितलं पूर्वीचं राजकारण कसं असायचं की ठीक आहे बाबा एखादा पक्ष आहे आणि त्याचे एक विचार असतात, म्हणजे त्यांचे काही सिद्धांत असतात, तर त्या सिद्धांतांच्या बाहेर जाऊन कोणी पक्ष काम करत नाही. पण आता कसं आहे, सिद्धांत म्हणजे फक्त एकच आहे, सत्ता, म्हणजे जो सत्तेत आहे त्याच्याबरोबर जाऊन चिटकायचं आणि सत्तेच्या बाहेर करणे हे राहूच शकत नाही. मला तर सरळ सरळ वाटतं की राष्ट्रवादी पार्टी ही सत्तेबाहेर राहिली तर त्यांना त्रास होईल या गोष्टीचा, म्हणून ते जो सत्तेत आहे त्याच्याबरोबर जातात. आणि ह्याचाच प्रत्यय आज आपल्याला येतो आहे. एकीकडे आज जे केलं गेलं म्हणजे मनसेला एकत्र आणून जे करण्याचा काल प्रयत्न की त्यांना सांगणं की तुम्ही लढू नका. आम्ही काय सांगावं कोणी कोणाला की तुम्ही लढू नका, लोकशाही आहे ना, लोक विचार करतील ना त्यांना काय करायचं. मग हे जे राजकारण आहे ना, मग ते महाराष्ट्रातलं असो देशभराचं असो, हे आपल्याला जमतही नाही, पटतही नाही आणि आपल्या बुद्धीला या जन्मी ते पटणारही नाही.